मान्य फडणवीस साहेबांना असं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीच अशा पद्धतीनं षडयंत्र करत असते. फडणवीस साहेब म्हणतात अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचा कोणताही प्रयत्न नव्हता हे सुस्पष्ट आहे, कारण उद्धवजी ठाकरे साहेब एक नेतृत्व असं काही बदल्याचं आणि बदला काय विषय घ्यायचाच नव्हता. राजकीय जे असतं ते राजकीय एकमेकाचे विचारसरणी स्वतंत्र असते, त्या पद्धतीनं शिवसेनेनं महाविकास आघाडीनं काम केलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात देखील 40-50 लोक निघून गेले, त्यांनी एका मिनिटात थांबवलं असतं. मुख्यमंत्र्यात तेवढी शक्ती असते, तेवढी ताकद असते, तेवढी यंत्रणा असते. दादा, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आरोप केला आहे की महाविकास आघाडी त्यांना जेलमध्ये टाकणार होते. काय हा या आरोपामागचं सत्य आहे? अजित पवार म्हणतात असं काय आदेश नव्हते. जे राज्याचे गृहमंत्री होते दिलीप वळसे पाटील यांनीही काल सुस्पष्टपणे केलेलं आहे की अशा पद्धतीनं कोणतंही महाविकास आघाडीचा प्रयत्न नव्हता, एक. आणि दुसरी गोष्ट, माननीय फडणवीस साहेबांना असं वाटत असेल तर भारतीय जनता पार्टीच अशा पद्धतीनं षडयंत्र करत असते. ईडीच्या माध्यमातून, सीबीआयच्या माध्यमातून असे प्रयत्न केलेले आहेत त्यांनी. संजय राऊत साहेब असतील, अनिल देशमुख साहेब असतील, हसन मुश्रीफ असतील, अनिल परब साहेब असतील, या सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्याविषयी असे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. हे प्रयत्न जरी केले तरी न्यायालयानं त्या सगळ्या मंडळींना न्याय दिलेला आहे, आणि म्हणून हे षडयंत्र होतं आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे सिद्ध झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तर फडणवीस साहेब म्हणतात अशा पद्धतीनं महाविकास आघाडीचा कोणताही प्रयत्न नव्हता हे सुस्पष्ट आहे, कारण उद्धवजी ठाकरे साहेब एक नेतृत्व असं काही बदल्याचं आणि बदला काय विषय घ्यायचाच नव्हता. राजकीय जे असतं ते राजकीय एकमेकाचे विचारसरणी स्वतंत्र असते, त्या पद्धतीनं शिवसेनेनं महाविकास आघाडीनं काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं हा फडणवीस साहेबांचा आरोप धांदा खोटा आहे. त्यांचा आरोप थेट आणि थेट मातोश्रीवर होता, देण्यात आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. वळसे पाटलांचा संबंधच नाही. मी हे सांगितलं की उद्धवजी ठाकरे साहेब एक अतिशय सामंजस्याने सालस अशा पद्धतीचं नेतृत्व आहे. अशा पद्धतीनं जर करायचं असेल तर त्यांच्या डोळ्यात देखील 40-50 लोक निघून गेले, त्यांनी एका मिनिटात थांबवलं असतं. मुख्यमंत्र्यात तेवढी शक्ती असते, तेवढी ताकद असते, तेवढी यंत्रणा असते, परंतु हे त्यांनी कदापि केलं नाही. त्यामुळे फडणवीस साहेबाविषयी करण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. बरं, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी ही शपथ घेतली त्याला मंजुरी राजभवनावर नव्हती किंवा तशा पद्धतीचं परवानगीचं पत्रसुद्धा त्यांना भेटलं नाही किंवा आमंत्रण नव्हतं, तरी शपथविधी झाला हे का माहितीच्या अधिकारात उघड झालं? बरोबर आहे, कारण समजा असं सरकार स्थापन करायचं तर राज्यपाल हे त्या पक्षाच्या प्रमुखाला संसदीय विधिमंडळ गटनेता असो त्याला निमंत्रित करत असतात. असं कोणतंही निमंत्रण राज्यपाल भवनाने दिलं नाही असं माहितीच्या अधिकारातून उघड झालं आहे, हे मी ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे. याच्यावरती माझ्याकडे काही माहिती नाही, परंतु मला वाटतं अशा पद्धतीनं निमंत्रण दिलं जावं अशा प्रकारचे संकेत आहेत. पण काय ओव्हरऑल झालं? संकेत न देताच राज्यपालांनी शपथविधी निमंत्रण न देताच यांनी शपथविधी घेतली. आता त्याच्यावर ते वेगवेगळे खुलासे करतील, तोंडी होतं वगैरे वगैरे सांगतील. हे सरकार बेकायदेशीर म्हणायचं? हे तर आधीपासून विविध याच्यात सगळ्या याच्यात हे असंवैधानिक सरकार येतं सगळ्या महाराष्ट्राला काय भारताला माहिती आहे.